TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। और ये पॉइंट पे, पॉइंट के ऊपर से एक रन के लिए गाइड किया डिक्लेयर। ओ, काफी अच्छी डिलीवरी कीपर के हाथ में मुकेश दास। और काफी अच्छी गेंदबाजी फ्रॉम मुकेश। ऑफ स्टंप पे, ऑफ स्टंप के बाहर शॉर्ट पिच। और एक डिलीवरी डॉट। और ये, और एक और क्या क्या गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी फ्रॉम मुकेश। और एक विकेट। और एक कीपर से मिस होते हुए एक रन पीछे जाते हुए। तुम एक घड़ी बात केला होता, आज उत्कृष्ट डाव करा असा गोलंदाज। नक्कीच नक्कीच। नक्कीच रुजलेला बॉल गोलंदाज आहे हा। यावेळेस मात्र रोहनला काय कळायच्या आताच बॉल ऑफ साइडच्या दिशेला वळून निर्धाव रूपामध्ये जायच्या याच्यामध्ये असताना त्याच्या जाणार नाही ती। हॅलो, वाव, व्हाट अ बॉलिंग। नक्कीच मुकेश दास तयार, व्हेरी वेल बोल्ड यार। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गचाळ पण दिसतंय। कि काय चौकार, दोन सिंगल, काय तयार मुकेश बारी। आता सुद्धा मात्र निर्धाव चेंडू होता, पण एक उत्कृष्ट फलंदाज, क्षेत्ररक्षण, खोलवर टाकलं चेंडू। मुकेश मला वाटतं खरोखर एकदाची परतफेड केली पाहिजे आपल्या संघासाठी। त्या स्वरूपात दोन निर्धाव चेंडू टाकलेले आहेत एसटी रक्षक असो। यावेळेस मात्र तिसरा चेंडू निर्धाव टाकताना आकाशामध्ये लागला चेंडू आणि मुकेश दास यांनी चला पहिला चेंडू कट केला तिकडे। एक धावानी आपलं खातं उघडले। पुढचा चेंडू, हो, डिफेन्स केलं तिकडे। बॉलर आपल्या फॉलो थ्रू मध्ये येतोय। एक धाव पूर्ण केली, तीन चेंडू मध्ये तीन धावा। पुढचा चेंडू शॉर्ट पिट पद्धतीचा चेंडू, बॅकफुटला जाऊन पंच करणार होते, तिकडे बिट केलं इथं फलंदाजाला। अप्रतिम लाईन अँड लेंथ फलंदाजी करावी लागेल, लास्ट पर्यंत यावा लागेल। तर अशीच गोलंदाजी करा। ओ, बॅटचा लिडिंग घ्यायचा इथला फिल्डर, त्याच्या खाली येतोय, पव्या झेल होतोय का नाही, आणि एक सोपा झेल म्हणावा लागेल। बॅटचा कडा घेतला, फिरकवून देण्याचा प्रयत्न, मोठ्या शॉटसाठी जाणार होते, पण संपर्क काही चांगला झाला नाही। बॅटचा लेडिंग एज घेऊन फिल्डर त्याच्या खाली, आणि अशा प्रकारे गडी बाद।